हाय हॅलो नमस्कार, मी संस्कृती. संस्कृती किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपण मार्केटमधून जी महागडी चिली फ्लेक्स आणतो त्यापेक्षा आपण घरच्या घरी एकदम कमी बजेटमध्ये आपण मार्केटमधल्यासारखे चिली फ्लेक्स आपण घरच्या घरी बनवू शकतो. तर चला आपण चिली फ्लेक्स कसं बनवायचं ते इथे बघूया. बघू शकता इथे पॅन गरम झालेलं आहे. मी यावरती रेड चिली घालून घेते आणि थोडं भाजून घेते. अगदी जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे. अगदी आतलं मॉइश्चर जाईपर्यंत तेवढंच आपल्याला थोडं परतवायचं आहे. त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि जी कढई गरम झालेली आहे त्यामध्येच थोडं थंड होऊ द्यायचं आहे. म्हणजे छान अशा कुरकुरीत अशा मिरच्या होतील. म्हणजे चिली फ्लेक्स आपल्याला छान बनवायला सोपं जाईल. तर बघू शकता इथे मी थोडा वेळ परतवलेला आहे आणि गॅस बंद केलेला आहे, कारण आपली कढईची जी हीट आहे त्यामध्येच आता छान गरम होतील मिरच्या. आता आपण मिरची थंड करायला ठेवूया आणि त्यानंतर आपण मिक्सरला दरदरी अशी बारीक करून घेऊया. बघू शकता इथे मिरची थंड झालेली आहे. आपण आता मिक्सरमध्ये हलकं दरदर असं बारीक करून घेऊया. चिली फ्लेक्स कसे असतात ते आपल्याला माहीतच आहे, त्याप्रमाणेच आपण पल्स मोडवरती फिरवत अगदी मिरची अशी दरदरी करून घेऊया. आणि यामध्ये आपण पाव चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. मी मीठ ह्यासाठी घातलेलं आहे यामध्ये की जे आपण चिली फ्लेक्स बनवून तयार होईल त्यामध्ये मीठ हे आपल्याला याला अळी वगैरे न लागण्यासाठी म्हणून मी इथे यासाठी ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. बघू शकता इथे चिली फ्लेक्स तयार आहे. अगदी झालेत की नाही मार्केटसारखे. आपण घरच्या घरीच अगदी चिली फ्लेक्स बनवून तयार करू शकतो. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.